उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. महाराष्ट्र अस्थिर करावं आणि येथील कायदा सुव्यवस्था बिघडावी एकोपा बिघडावा यासाठी भाजप पुरस्कृत सुरू असलेल्या या दंगली आहेत असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. तसेच आमदार नितेश राणेंवर देखील निशाणा साधलाय. पाहुयात काय म्हणालेत विनायक राऊत. असताना आत्ताच्या घडीला सुद्धा अकोला असेल शेगाव असेल इथे ज्या दंगली घडलेल्या आहेत त्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे तो हिंमत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधून काढावा आणि जाहीर करावा. या महाराष्ट्र अस्थिर करावा, महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडावी, महाराष्ट्रातला एकोपा जो आहे तो बिघडावा यासाठी भाजप पुरस्कृत सुरू असलेल्या सध्याच्या दंगली आहेत. आणि त्यामुळे नितेश राणेंसारख्या पोपटपंची करणाऱ्या माणसाने उद्धव साहेबांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळते ते आधी पहा. नितेश राणेंचं मूळ कुळ जे आहे ना कुळ हे राणे कुळ नारायण राणे कुळ हेच याच्यातून अपप्रवृत्तीतून निर्माण झालेलं आहे. बापाने अनेकांची डोकी फोडली, पोरानेसुद्धा अनेकांना फसवलं, तिसऱ्याने अनेकांना लुबाडलं. त्यामुळे ह्या लुटालुटीचा लुटेऱ्यांचं कुळ असलेल्या नितेश राणेने आम्हाला शिवसेना पक्षप्रमुखांना शहाणपणा शिकवू नये, त्यांच्यावर टीका करू नये. नितेश राणेची बौद्धिक क्षमता किती आहे, एवढीशी उंची एवढीशी बुद्धी, त्यामुळे त्या बुद्धीप्रमाणे तो बोलणारा बोलतो. आम्ही त्याच्या फार किंमत देत नाही आणि भारतीय जनता पक्षालासुद्धा काही दिवस अशा या अपप्रवृत्तीला जवळ घेण्याशिवाय पर्याय नाही आहे. परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना हे चाललेली सुरू केलेली घाण जी आहे ही त्यांच्या पक्षाची प्रतिमा खराब करणारी असं आहे म्हणून त्यामुळे ते खूप नाराज आहेत. माझ्या मते पोलिसांनी नितेश राणेंच्या ब्रेन मॉपिंग चाचणी करावी आणि मग त्यांनी ते जे माहिती देत आहेत त्या माहितीच्या आधारे पुढचा जे काय तपास करायचा तो करावा. नाहीतर हा बिघडलेला मेंदू कुठेतरी वाया जाईल आणि इथे त्याचा उपद्रव लोकांना भोगावा लागेल. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.